नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, 12वी नंतर औषध निर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी यातील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। सासवड येथील वाघडोंगरानजीकच्या पुष्पप्रभा बंगल्यात ज्येष्ठ दाम्पत्याच्या सावधपणामुळे चोर पळून गेले। केंद्रीय सहकार मंत्रालयाचा राज्यातील सहकारावर परिणाम होईल या चर्चेत तथ्य नाही, शरद पवार यांचे स्पष्टीकरण। माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी सासवड नगरपालिकेसमोर उपोषण करणाऱ्या भांडवलकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा व्यक्त केला। तसेच वाघिरे हायस्कूलजवळील पोटे यांच्या टपरीचीही त्यांनी पाहणी केली। आषाढस्य प्रथम दिवशी हा कार्यक्रम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन संपन्न झाला। ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत कैलासवासी नानासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ब्रह्मा कुमारी सासवड विद्यालयाच्या वतीने ऑनलाईन आध्यात्मिक आषाढी वारीचे 12 जुलै ते 18 जुलै संध्याकाळी 7 ते 8:30 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या प्रमुख नीलिमा दिदी यांनी दिली। जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता शेठ झुरंगे यांच्या शिवशंभो पतसंस्थेच्या बेकराई नगर शाखेचा उद्घाटन समारंभ राज्याचे वन राज्यमंत्री माननीय दत्ता मामा भरणे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी जगताप, पुणे जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर यांच्या उपस्थितीने संपन्न झाला। खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, PDCC बँकेचे संचालक प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्करराज जाधव यांनी गराडे गावात भेट दौरा आयोजित करून ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्री वसंतराव कोरेकर पाटील यांची निवड। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले। सासवड जेजुरी राख गुळुंचे निरा या मार्गावर ST बस सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश। युवा नेते अजिंक्य टेकवडे, कांचन निगडे व सहकाऱ्यांनी आगार प्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रवाशांच्या अडचणी सांगितल्या। बारामती येथील कार खेल परिसरामध्ये कडाडणारी वीज कोरड्या तलावात पडली आणि तलाव पाण्याने तुडुंब भरल्याचा चमत्कार घडला। पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक, पंकजा मुंडे विनोद तावडेसह मोठे नेते उपस्थित। मुंबई महापालिका ठरविणार राज्यात सत्ता कोणाची, भारतीय जनता पक्षाने यासाठी मोर्चे बांधणी केली असून शिवसेनेचा श्वास असलेली मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे। गेली 25 वर्ष मुंबईवर शिवसेनेची सत्ता आहे। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।